नमस्कार मी मानसी परा आज आपल्यासाठी घेऊन आले आहे हे सुंदर असं शिंपलीचं शेल स्टिचचं तोरण शिंपलीचं तोरण हे पारंपरिक आहे कोकण साईडला गौरी गणपतीत मोठ्या सणांना हे दा हे तोरण दाराला नक्की लावलं जातं अतिशय सुंदर असं दिसतं दार भरून येतं हे तोरण लावल्यानंतर मोठे सण जसं गौरी गणपती आहे दसरा आहे पाडवा आहे ह्या तोरणांना विशेष करून हजेरी असते ह्या सणांना विशेष हजेरी असते ह्या तोरणाची आपल्या दारांना सो हे तोरण कसं बनवायचं शिंपली कशी बनवायची किती शिंपल्या घ्याव्या लागतील उतरता क्रम कसा असावा ह्या शिंपल्यांचा हे आपण ह्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये शिकून घेणार आहोत मी हे बनवण्यासाठी ऑरेंज आणि व्हाईट ह्या दोन रंगांचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगसंगतीत हे तोरण बनवू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया हे सुंदर असं शिंपलीचे तोरण बनवायला तोरणपट्टी बनवायला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण इथे अठरा चेन्स घालून घेऊयात तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आता पहिल्या नेहमीप्रमाणे हे पहिल्या दोन साखळ्या आपण स्किप करणार आहोत जी क्रोशावर आहेत ती एक साखळी आणि ही एक आणि तीन नंबरच्या साखळीतून आपण पहिला खांब घालून घेणार आहोत एक डबल क्रोशेट घालून घेणार आहोत ह्या प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे दोन तीन अशा पद्ध पद्धतीने आपण ह्या प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालून घेऊया टोटल सोळा डबल क्रोशेड आपल्या इथे होणार आहेत आपल्या इथे सोळा खांब घालून झालेले आहेत आता आपण इथे तीन साखळ्यांचा पहिला खांब घालून घेणार आहोत आणि ह्या सेम स्पेसमध्ये इथे ह्या दोन खांबांच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशेडच्या गॅपमध्ये आपण अजून तीन डबल क्रोशेट घालून घेणार आहोत टोटल चार डबल क्रोशेट आपण एकाच ठिकाणी घालून घेतलेले आहेत आता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आधी आपल्याला साखळ्या घालाव्या लागतील सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात साखळ्या मी घातल्या आणि आता इथून सात डबल क्रोशेट स्किप करायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि मग ह्या सात आणि आठ नंबरच्या मधल्या गॅपमध्ये आप आपल्याला पुन्हा एकत्र चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपण आपलं शिंपलीचं वर्क आता सुरू केलेलं आहे हे चार डबल क्रोशेट मी इथे घालून घेतले पुन्हा आपल्याला सात साखळ्या घालायच्या आहेत तीन चार पाच सहा आणि सात आणि इथून हा जो शेवटचा आपला खांब आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात खांब स्किप केल्यानंतर हा जो शेवटचा खांब उरतो तिथे पुन्हा आपल्याला एकाच ठिकाणी चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत हा पहिला झाला हा आपण दुसरा डबल क्रोशेट घालून घेतला हा तिसरा आणि हा चौथा एकाच ठिकाणी चार डबल क्रोशेड आपण घालून घेतले आता पहिला खांब म्हणून आपण तीन साखळ्या घालणार आहोत आपण इथे फक्त एक साखळी घालणार आहोत आणि वर्क टर्न करणार आहोत आणि हे जे चार खांब आपण बनवलेले आहेत ह्याच्या सेंटरमध्ये इथे आपल्याला एकाच ठिकाणी पुन्हा चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण फक्त एक साखळी घातली आहे वर्क टन करून घेण्यासाठी वर्क टन करून झाल्यानंतर ह्या चार खांबांच्या मधोमध म्हणजे दोन ह्या बाजूला आणि दोन त्या बाजूला असं सोडून आपण मधोमध चार डबल क्रोशेट क्रिएट करून घेणार आहोत आता आपण पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच साखळ्या आणि हे जे आपल्याकडे चार डबल क्रोशेट आहेत हे इथे तिथे आपल्याला प्रत्येकी ह्याच्या डोक्यावर दोन दोन डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत ह्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याकडे इथे आठ डबल क्रोशेट तयार होतील पाच सहा सात आणि आठ आठ डबल क्रोशेट आपण घालून घेतलेले आहेत पुन्हा आपण आता इथे पाच साखळ्या घालूयात एक दोन तीन चार आणि पाच आणि हे जे चार खांब आहेत एक दोन तीन चार मध्ये इथे दोन चढायचे इथे दोन आणि मधल्या गॅपमध्ये आपल्याला इथे चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत ही आपली बॉर्डर आहे दोन्ही बाजूची एक दोन तीन आणि चार आता वर्क टन करण्यासाठी आपल्याला फक्त एका साखळीचा वापर कर वर्क टन करून घेण्यासाठी आपल्याला फक्त एका साखळीचा वापर करायचा आहे एक साखळी घालून घ्यायची आणि हे जे आपले चार डबल क्रोशेट आहेत त्याच्या मधोमध दोन ह्या बाजूला आणि दोन ह्या बाजूला सोडून आपण इथे मधोमध चार डबल क्रोशेट घालून घेणार आहोत एक दोन तीन आणि चार इथे आपल्याला पुन्हा पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि ह्या प्रत्येक इथे आपण आठ खांब तयार केलेले आहेत ह्या प्रत्येक खांबाच्या डोक्यावरून आपल्याला एक एक खांब घालून घ्यायचं आहे म्हणजे या राऊंडमध्येही आपण आठ खांब घालून घेणार आहोत आठ डबल क्रोशेट आपण इथे तयार करून घेणार आहोत तीन चार पाच सहा सात आणि झाले आठ आता आपण पाच साखळ्या घालून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच साखळ्या घालायच्या आहेत आणि ह्या कॉर्नरला बॉर्डरसाठी आपण पुन्हा ह्या चार खांबांच्या मधोमध मद दोन ह्या बाजूला आणि दोन त्या बाजूला सोडून मधोमध मद चार खांब क्रिएट करून घेणार आहोत चार खांब घालून घेणार आहोत दोन तीन आणि चार खांब आता आपल्याला वर्क टर्न करायचं आहे त्यासाठी पहिले एक साखळी घालायची पुन्हा इथे दोन खांब ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन खांब सोडून मधोमध आपण चार खांब घालून घेऊयात हा पहिला झाला हा आपला दुसरा खांब झाला हा तिसरा खांब झाला आणि हा चौथा आता आपल्याला इथे मध्ये तीनच साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन आता इथे आपण पहिल्यांदा चार घातले होते मग चारातून आठ आणि आठातून एक एक करून आठ आता आपल्याला ह्या आठातून सोळा म्हणजे इथे प्रत्येकी एका खांबाच्या डोक्यावरून आपण दोन दोन खांब घालून घेणार आहोत हा पहिला झाला हा दुसरा तिसरा चौथा इथे सोळा खांब झाल घालून झालेले आहेत प्रत्येक खांबाच्या डोक्यावर आपण दोन दोन खांब घातले तीन साखळ्या घालून घेतल्या आहेत आता इथे नेहमीप्रमाणे जसं आपण करत आलो आहोत ह्या दोन खांबांच्या मधोबत आपल्याला पुन्हा चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपल्या बॉर्डरसाठी तीन आणि हे झाले चार वर्क टन करण्यासाठी आपल्याला इथे एक साखळी घालून घ्यायची आहे वर्क टर्न करायचं आहे इथे मधोमध मद आपल्याला चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा चार डबल क्रोशेट घातले आता आपण इथे दोन साखळ्या घालून घेऊयात एक आणि दोन आणि हे आता आपल्याकडे जे सोळा खांब आहेत आपण ह्या प्रत्येक खांबाच्या डोक्यावरून एक एक खांब घालून घ्यायचा आहे या साखळीच्या डोक्यावरून अशा पद्धतीने आपण एक एक खांब घालत जाणार आहोत सोळाच्या डोक्यावरून सोळा खांब तीन चार आपण या राऊंडमध्ये इथे आठ प्रत्येकी एक 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 करून सोळा खांब घालून घेतलेले आहेत इथे दोन साखळ्या घातल्या आपण आणि शेवटाला हे आपण इथे ह्याच्या ह्या दोन खांबांच्या मधोमध चार खांब घालून घेतले आणि वर्क टर्न करण्यासाठी एक साखळी घालून घेतली आहे हा आपला एक शिंपलीचा पट्टा किंवा एक शिंपलीचा पॅच तयार झाला एक शिंपली आपली तयार झाली ह्या अशा पद्धतीने आता आपण दुसऱ्या शिंपलीसाठी सुरुवात करून घेऊयात कशी करायची ती मी दाखवते तुम्हाला दोन खांबांच्या मधोमध चार खांब घालून घ्यायचे आपल्या बॉर्डरचे हे चार खांब आहेत एक एकाच ठिकाणी चार डबल क्रोशेट दोन तीन आणि हा झाला चौथा आता आपण इथे जसं सुरुवातीला घातलं होतं तसंच इथे घालून घ्यायचं आहे मध्ये आता आपल्याला सात साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात साखळ्या आपण घालून घेतल्या आता इथे आपल्याकडे सोळा खांब आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आठ ह्या बाजूला आणि आठ ह्या बाजूला असं स्किप करून आपण मधोमध या इथे आठ आणि नऊ नंबरच्या मध्ये आता आपण पुन्हा इथे चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत एक हा झाला दुसरा हा तिसरा आणि हा आपला चौथा खांब आपण इथे घालून घेतला परत सात साखळ्या घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि ह्या से कॉर्नरला पुन्हा हे दोन खांब इकडे दोन खांब तिकडे मधोमध आपण चार डबल क्रोशेट घालून घेऊयात वर्क टर्न करण्यासाठी एक साखळी ते मधोमध चार डबल क्रोशेट एक दोन तीन आणि चार आपल्याला पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता इथे आपल्याकडे चार डबल क्रोशेट आहेत आपल्याला इथे प्रत्येकी चार प्रत्येक खांबाच्या डोक्यावरून दो दोन दोन खांब घालून घ्यायचे आहेत एक दोन सहा पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला पुढे वाढवत जायची आहे आपण सुरुवात करताना इथे अठरा खांब घालून घेतले होते आणि मग नंतर इथे कॉर्नरला इथे आपण चार खांब एकत्र घातले सात साखळ्या घातल्या इथे सात आणि इथे सात खांब आपण स्किप केले मधोमध -मद आपण हे चार सा खांबांचं एकत्र वर्क करून घेतलं सा हे चार खांब झाल्यावर पुन्हा आपण सात साखळ्या घातल्या आणि ह्या कॉर्नरला आपण एकत्र चार साखळ्या चार खांब घालून घेतले मग वर्क टर्न करण्यासाठी एक साखळी घालायची या चार खांबांच्या डोक्यावर पुन्हा चार खांब घालून घ्यायचे पाच साखळ्या या चाराच्या डोक्यावर प्रत्येकी दोन दोन असं करून आपल्याला आठ खांब तयार करून घ्यायचे पुन्हा इथे पाच साखळ्या कॉर्नरला हे चार खांब घालून घ्यायचे वर्क टर्न करण्यासाठी एक साखळी घालायची चार खांब इथे आपण पाच साखळ्या घेतल्या आणि प्रत्येकी एक 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 खांब या आठ खांबांच्या डोक्यावर घालून घेतल्या साखळ्या घालून घेतल्या कॉर्नर तयार करून घेतल्या पुन्हा इथे आपण ह्या आठ खांबांच्या डोक्यावर इथे आपण प्रत्येकी दोन दोन खांब घातले सोळा खांब घातले इथे आपण तीन साखळ्यांचा वापर केला आहे आणि शिंपलीचं शेवटची जी लाईन आहे तिथे आपण प्रत्येकी एक 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 खांब घातला आणि इथे आपण दोन दोन साखळ्या घेतल्या हे एक शिंपलीचं जे आपलं पॅच तयार झाला पाच लाईनची एक शिंपली आपली तयार झाली त्यानंतर पुन्हा आपल्याला हे इथे सोळा खांब आहेत आपल्याकडे नेक्स्ट शिंपली तयार करताना या सोळाच्या मधोमध म्हणजे मद। आठ इकडे स्किप केले आणि आठ आपण इथे स्किप केले आणि मधोमध मद आपण हे चार खांब घालून घेतले शिंपलीची पहिली ओळ आता पुन्हा चारातून आठ आठातून पुन्हा आठ मग सोळा आणि सोळा असं आपल्याला शिंपलीचं हे वर्क पुढे पुढे नेत जायचं आहे अशा पद्धतीने ही आपण तोरणपट्टी तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण आपली ही शिंपलीच्या तोरणासाठी शिंपलीची डिझाईन असलेली पट्टी तयार करून घेतली आहे या अशा पद्धतीच्या सतरा शिंपल्या इथे आलेल्या आहेत ही पहिली आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा शिंपले झाल्यावर आपल्याला इथे याचा जसं सुरुवातीला आपण ही पट्टी घातलेली आहे तशीच ह्या बाजूला घालून घ्यायची आहे ही शेवटची शिंपली आपली पूर्ण झालेली आहे आता आपल्याला पुन्हा इथे ही शेवटची शिंपली आपली इथे पूर्ण झालेली आहे सतरा नंबरची आता आपल्याला इथे नेहमीप्रमाणे चार खांब एकाच ठिकाणी घालून घ्यायचे आहेत चार खांब घातल्यावर आपण इथे सात साखळ्या घालून घेऊया दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि इथे हे सोळा खांब आपले आहेत आठव्या खांबाच्या मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ खांब या बाजूला आठ खांब त्या बाजूला असं करून आपण मधोमध चार डबल क्रोचेट घालून घेऊयात एक दोन तीन आणि चार आता सात साखळ्या घालायच्या आहेत दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि ह्या बाजूला पुन्हा ह्या चार खांबांच्या मध्ये आपल्याला चार खांब घालून घ्यायचे आहेत बॉर्डरचे चार खांब एक साखळी घालून घ्यायची आणि वर्क टन करायचं आहे आता आपल्याला याला शेवटाला इथे पुन्हा इथे आपण दोन खांब घालून घेणार आहोत इथे एक दोन तीन चार पाच सहा आपण इथे सुरुवातीला दोन खांब घालून घेतले आहेत इथे पाच घालून घेऊयात पाच ह्या चार खांबांच्या डोक्यावर प्रत्येकी आपण एक एक खांब घालून घेऊयात एक एक क्रोचेट तयार करून घेऊयात हे दोन हे पाच सात आठ नऊ दहा अकरा इथे पुन्हा आपले पाच खांब येतील बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि शेवटाला आपण इथे दोन खांब घालून घेऊयात आता आपल्याला उलकट करून घ्यायचं आहे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे हे आपलं असं इथे आपण बॉर्डर ही तयार केलेली आहे उलकट करून घेऊयात गाठ मारून घेऊयात व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि ऊल एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपली पट्टी पूर्ण करून झालेली आहे दोन्ही बाजूलाही अशी बॉर्डर आलेली आहे ही इथे शेवटाची आणि इथे सुरुवातीची आता आपल्याला आपल्या शिंपलीचं वर्क सुरू करण्यासाठी काम सुरू करायचं आहे ते सुरू करण्यासाठी आता आपण हे फर्स्ट जे पट्टीची लाईन आहे ही लाईन आणि ही शेजारची स्किप करून आपण ह्या थर्ड गॅपपासून सुरुवात करणार आहोत इथे आपल्याला पहिला तीन साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे पहिलं हे जे लाईन आहे अठरा खांबांची ती आणि त्याचे शेजारचं एक गॅप आपण स्किप केला आहे दोन गॅप आपण स्किप केले तिसऱ्या गॅपमध्ये आपण इथे एकाच ठिकाणी चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत दोन साखळ्या घालायच्या आहेत हे मधली एक लाईन आपल्याला स्किप करून त्या पुढच्या लाईनमध्ये आपल्याला इथे दोन खांब घालून घ्यायचे आहेत दोन डबल दोन डबल क्रोचेट क्रिएट करून घ्यायचे आहेत हा एक आणि हा दोन डबल क्रोचेट झाले पुन्हा दोन साखळ्या घालून घ्यायच्या आहेत आता एक लाईन आपल्याला स्किप करायची आहे आणि नेक्स्ट लाईनमध्ये आपल्याला चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत ही आपले उभ्या बॉर्डरचं फाउंडेशन आहे एक दोन तीन आणि चार चार आपले डबल क्रोशेट घालून झालेले आहेत आता आपल्याला इथे आपल्याला इथे हे फाउंडेशन झालं सुरुवातीचे दोन लाईन्स आपण स्किप केले त्याच्यानंतरच्या ह्या लाईनमध्ये थर्ड लाईनमध्ये आपण चार खांब घालून घेतले एकाच ठिकाणी पुढची एक, एक लाईन स्किप केली वर दोन साखळ्या घातल्या या थर्ड थर्डमध्ये आपण इथे हे फर्स्ट आहे हे सेकंड हे थर्ड आहे तर थर, इथे आपण दोन डबल क्रोशेट घालून घेतले दोन साखळ्या घातल्या एक लाईन स्किप केली त्या पुढच्या लाईनमध्ये आपण इथे चार खांब घालून घेतले आहेत आता आपण सात साखळ्या मध्ये एक दोन तीन लाईन स्किप करायच्या आहेत आणि ह्या फोर्थ लाईनमध्ये आपल्याला इथे चार डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालून घ्यायचे आहेत आपलं शिंपलीचं जे वर्क आहे ते इथे सुरू होत आहे ही आपली पहिली शिंपली असणार आहे ह्या रांगेतली पुन्हा आपल्याला सात साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात साखळ्या मी घालून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला पुन्हा हे एक एक दोन तीन लाईन स्किप करायचे आहेत फोर्थ लाईनमध्ये आपण पुन्हा चार डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालून घेऊयात एक दोन तीन आणि हे झालं चार आता सात चेन्स घालूयात चार पाच सहा आणि सात सात चेन्स झाल्या आता इथे एक दोन तीन गॅप स्किप करायचे आणि फोर्थ गॅपमध्ये आपल्याला चार डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तीन तीन गॅप स्किप करून तीन तीन लाईन स्किप करून आपण हे असे चार चारचं चा फाउंडेशन घालून घेऊयात ऑल ओव्हर पट्टीला आणि इथे शेवटाला पुन्हा आपल्याला हे इथे जसं असं फाउंडेशन केलेलं आहे आपण ह्या पद्धतीचं ते ह्या बाजूलाही करायचं आहे ते कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवते इथे मी सुरुवातीला हे बॉर्डरचं आपण फाउंडेशन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे प्रत्येकी आपण तीन तीन गॅप स्किप करून हे चार चारचं शिंपलीचं बेस तयार केलेलं आहे अशा पद्धतीने इथे चार हे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा वेळा आपलीच ती शिंपलीचं फाउंडेशन घालून झालेलं आहे आता आपण इथे पुन्हा आपल्या बॉर्डरसाठी आलेलो आहात बॉर्डर करून घेण्यासाठी इथे एक दोन तीन खा गॅप आपल्याला स्किप करायचे आहेत आणि फाउंडेशन बॉर्डरसाठी उभ्या बॉर्डरसाठी एक दोन तीन आणि चार चार खांब एकत्र घालून घ्यायचे आहेत दोन साखळ्या घालायच्या <coughs> मधली एक लाईन स्किप करायची त्या पुढच्या लाईनमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशेट एकत्र घालून घ्यायचे आहेत एकाच ठिकाणी दोन खांब घालून घ्यायचे आहेत पुन्हा दोन साखळ्या घालायच्या आहेत एक लाईन स्किप करायची आणि या पुढच्या लाईनमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत तीन आणि चार चार डबल क्रोशिटचं वर्क करू आता आपल्याला पुढची लाईन करायला घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एक साखळी घालायची आहे आणि वर्क असं टर्न करून घ्यायचं आहे आता आपण ह्या बाजूने वर्क सुरू करणार आहोत ह्या अशा पद्धतीने आता ह्या चार खांबांच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे आपण आपलं वर्क असं फक्त टर्न करून घेतलेलं आहे ही आपली पहिली रांग झालेली आहे पहिली ओळख शिंपलीची जसं आपण इथे पाच लाईन्सची एक शिंपली तयार करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने पहिले चार मग आठ आठ सोळा सोळा त्या पद्धतीने हे आडवे शिंपली झाले आता इथून आपण उभ्या शिंपल्यांचं वर्क करणार आहोत हे शिंपलीचा चार पहिली जी लाईन आहे चारची ती आहे त्यानंतर आपल्याला नंतर चारातून आठ आठातून पुन्हा आठ मग सोळा आणि सोळा अशा पाच लाईन्स करायच्या आहेत त्यातली ही आपली पहिली लाईन इथे झालेली आहे आता आपल्याला जस्ट आपलं वर्क इथे टर्न करून घ्यायचं आहे एक साखळी घालून ह्या पद्धतीने हे असं टर्न करून घेतलं हे <coughs> आपले बॉर्डरचं वर्क आहे उभी बॉर्डर इथे आपल्याला पुन्हा चार खांबांच्या या मधल्या गॅपमध्ये दोन इकडे आणि दोन तिकडे स्किप करून चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत दोन साखळ्या हे दोन खांब आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहेत दोन साखळ्या घालायच्या आहेत आता पुन्हा इथे चार खांब आलेले आहेत चार डबल क्रोशेट ह्याच्या दोन खांब ह्या बाजूला दोन ह्या बाजूला असं घेऊन मध्ये आपण गॅप तयार करून घ्यायचा आहे आणि इथे एकाच ठिकाणी आपल्याला चार डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार डबल क्रोशेट झाले आता आपल्याला सहा साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा ही आपली बॉर्डर आहे उभी बॉर्डर इथेमध्ये आपण दोन साखळ्यांचा सा वापर करतो आहोत आता आपण आपल्या इथे पहिल्या शिंपलीकडे येणार आहोत या शिंपलीकडे आता आपल्याला चार आहेत इथे आपल्याकडे खांब तयार हे इथे एक दोन तीन चार आता इथे प्रत्येकी दोन दोन खांब घालून दोन दोन डबल क्रोशेट इथे घालून आठ खांब तयार करून घ्यायचे आहेत हा पहिला झाला हा आपला दुसरा डबल क्रोशेट तयार झाला तिसरा चौथा पाचवा सहावा सात आणि हा झाला आठ आता पुन्हा आपल्याला सात साखळ्या घालायच्या आहेत दोन सहा साखळ्या घालायच्या आहेत तीन चार पाच आणि सहा साखळ्या घाल्या हे जे नेक्स्ट फोर स्टिचेस आहेत फोर डबल क्रोशेट आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यावरून आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट म्हणजे आठ डबल क्रोशेट करायचे आहेत असं इथून इथपर्यंत इत शेवटपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पुन्हा जेव्हा आपण ह्या बॉर्डरवरकडे येणार आहोत उभ्या बॉर्डरकडे तेव्हा इथे चार इथे दोन आणि इथे चार मध्ये दोन साखळ्यांचा वापर करायचा आहे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात अशा पद्धतीने आपला हा दुसरा राऊंड किंवा दुसरी लाईन पूर्ण झालेली आहे आपण इथे दोन्ही कॉर्नर्सला ह्या हा शेवटचा कॉर्नर आहे इथे हे वर्टिकल बॉर्डरसाठीचं फाउंडेशन आपलं आहे इथे मध्ये आपले हे अठरा शिंपले तयार झालेले आहेत ह्याचा दुसरा राऊंड आपण पूर्ण करून घेतलेला आहे इथे चार होते पहिल्या रांगेत आपण नंतर चारातून आठ करून घेतलेत अशा पद्धतीने हा दुसरा राऊंड मी पूर्ण करून घेतलेला आहे ह्या बाजूलाही सुरुवातीची बॉर्डर आपली आहे व्हर्टिकल बॉर्डर आता आपल्याला पुन्हा आपलं वर्क इथून टर्न करून घ्यायचं आहे एक साखळी घालून अशा पद्धतीने आणि इथे ह्या दोन चार खांबांच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा चार डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि हा झाला चार दोन साखळ्या घालायच्या आहेत हे मध्ये आता दोन खांब आपल्याकडे आलेले आहेत इथे आपल्याला पुन्हा मध्ये दोन खांब घालून घ्यायचे आहेत दोन खांब झाले की दोन साखळ्या घालूयात एक आणि दोन हे इथे चार खांब आले आहेत ह्या चार खांबांच्या मध्यभागी पुन्हा आपण चार खांब घालून घेऊयात चार डबल क्रोशेट घालून घेऊयात एक दोन तीन आणि चार असं आपल्याला पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच हे आपलं पहिल्या शिंपलीतलं ला तिसरी लाईन आपण करतो हो, आहोत एक आणि दोन लाईन झालेल्या आहेत आता इथे आठ खांब आहेत आपल्याकडे आठ डबल क्रोचेट आहेत ह्या आठ डबल क्रोचेटच्या डोक्यावर प्रत्येकी आपल्याला एक एक डबल क्रोचेट घालून घ्यायचं आहे ही आपली तिसरी लाईन चालू आहे शिंपलीची एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता आपल्याला मध्ये पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा या पुढच्या शिंपलेकडे हे आठ खांब आहेत प्रत्येकी एक एक घालायचं आहे अशा पद्धतीने हा राऊंडही आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे प्रत्येकी इथे एक एक खांब येईल आठ खांबांच्या डोक्यावर आठ डबल क्रोचेटच्या डोक्यावर आपण आठ डबल क्रोचेट घालणार आहोत मध्ये आपण पाच साखळ्यांचा वापर करणार आहोत राऊंड थ्रीमध्ये आणि जेव्हा आपण इथे ह्या शेवट्याला पुन्हा येऊ ह्या हो व्हर्टिकल बॉर्डरकडे तेव्हा इथे चार इथे दोन आणि इथे चार मध्ये दोन दोन साखळ्यांचा सा वापर करायचा आहे अशा पद्धतीने ही तिसरी लाईन किंवा तिसरा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात अशा पद्धतीने आपण आपले तीन राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत हे आपलं व्हर्टिकल बॉर्डरचं फाउंडेशन आहे आता आपण इथे शेवटाकडे आलेलो आहोत आपण चेन घालायची आहे एक साखळी घालायची आहे आणि आपल्यावर टर्न करून घ्यायचं आहे राऊंड फोरची आपण सुरुवात करणार आहोत नेहमीप्रमाणे इथे चार खांब घालून घ्यायचे आहेत एक हे जे आपलं सुरुवातीचं पहिलंच फाउंडेशन आहे चार खांबांचं ह्याच्यामधोमध आपण चार खांब घालून घेणार आहोत चार डबल क्रोशेट एक दोन तीन आणि चार दोन साखळ्या इथे दोन खांब आहेत ह्या दोन खांबांच्या मधोमध पुन्हा आपण दोन खांब घालून घेणार आहोत दोन डबल क्रोशेट घालून घेणार आहोत पुन्हा दोन साखळ्या येतील इथे आपण दोन इथे आपण चार खांब घालून घेणार आहोत चार खांब दोन या बाजूला दोन ह्या बाजूला असं घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला हे असे चार खांब घालून घ्यायचे आहेत आता आपण तीन साखळ्या घालणार आहोत एक दोन तीन आणि आता आपल्याला हा चौथे शिंपलीचा चौथा राऊंड आपला आहे इथे आपल्याला हे आठ खांब आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ह्या प्रत्येक खांबाच्या डोक्यावर आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट घालायचे आहेत दोन दोन खांब घालून घ्यायचे आहेत म्हणजे इथे सोळा खांब होतील प्रत्येकी दोन दोन इथे आपले सोळा खांब तयार होतील ह्या अशा पद्धतीने प्रत्येकी दोन दोन खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला या साखळीच्या ह्या डोक्यावरच्या भागावर ह्या आपण इथे प्रत्येकी दोन दोन असे करून सोळा खांब घालून घेतलेले आहेत ती आपली चौथी लाईन आहे शिंपलीची मध्ये आपल्याला तीन साखळ्यांचा वापर करायचा आहे इथे पहिल्या रांगेत आपण सात साखळ्या घातल्या दुसऱ्यामध्ये सहा इथे पाच इथे चा तीन चेन्स घेतो आहोत आपण पुन्हा आता इथे आपल्याला प्रत्येकी दोन दोन डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत ह्या राऊंडमध्ये मग इथे आपल्याला तीन साकळ्यांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण राऊंड थ्री पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर राऊंड फोर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपलं वर्क टर्न करून हे जे बॉ बा, व्हर्टिकल बॉर्डरचं फाउंडेशन आहे ते पूर्ण करायचं चा आहे चार दोन दोन मध्ये दोन दोन साखळ्या चार दोन चार मध्ये दोन दोन साखळ्या आणि त्यानंतर पाचव्या राऊंडला प्रत्येकी आपल्याला इथे एक एक खांब घालून घ्यायचं आहे आणि मध्ये दोन साखळ्यांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण राऊंड नंबर चार आणि पाच पूर्ण करून घेऊयात आणि मग ह्याचा कसा लूक आला आहे ते बघूयात आणि नेक्स्ट राऊंड कसा करायचा तो आपण बघूयात अशा पद्धतीने आपण ही आपली शिंपलीची पहिली ओळ पाच लाईन्सची शिंपलीची पहिली ओळ पूर्ण करून घेतलेली आहे अठरा शिंपले आपण इथे घालून घेतलेले आहेत ही आपली व्हर्टिकल बॉर्डर झाली चार खांब दोन खांब आणि दोन खांबमध्ये मध्ये दोन दोन साखळ्यांचा आपण वापर केला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नु। नऊ शिंपल्या ह्या बाजूच्या आणि नऊ शिंपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या बाजूच्या नऊ शिंपल्या आणि ही आपली कॉर्नरची बॉर्डर वर्टिकल बॉर्डर ही आपली शेवटपर्यंत खालपर्यंत अशीच आपल्याला क्रिएट कर द्यायची आता आपल्याला आपला सेकंड राऊंड तयार करायला घ्यायचं आहे तिथे आपल्याला इथे नऊ शिंपल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता आपल्याला इथे घेताना आठ शिंपल्या घ्यायच्या आहेत इथून ते इथपर्यंत ही शिंपली आपण इथे काही वर्क करणार नाही आहोत आपण ते वर्क सुरू करताना इथे आठ खांब ह्या बाजूला सोडायचे आहेत आणि आठ खांब ह्या बाजूला आणि इथे आपण पहिल्या शिंपलीचं फाउंडेशन घालायचं चा आहे चार खांब घालून ते कसं करायचं आपलं वर्क खाली कसं वाढवत जायचं ते आता आपण पाहूयात सुरुवात करूयात मी सुरुवात आता दुसऱ्या रंगाने म्हणजे पांढऱ्या रंगाने करणार आहे नेक्स्ट राऊंड जो असेल माझा तो पूर्ण शिंपली मी पांढऱ्या रंगाने तयार करून घेणार आहे आपण सुरुवात करूयात आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूयात हा आपला पाच शिंपलीवाला पहिला राऊंड पूर्ण झाला पाच शिंपल्या पाच ओळी घालून आपण आपली शिंपली पूर्ण करून घेतली नऊ शिंपले आहे तिथे आपल्या ह्या बाजूला आता आपल्याला नेक्स्ट राऊंड सुरू करताना हे वर्क असं टर्न करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आणि ही जी बॉर्डर आपली आहे तिथून आपण सुरुवात करूयात इथे आपल्याला चार डब डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन साखळ्या झाल्या तीन साखळ्यांचा पहिला खांब हा दुसरा तिसरा मध्ये दोन साखळ्या घालायच्या आहेत पुन्हा इथे आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहेत हा पहिला झाला हा दुसरा दोन साखळ्या घालून घेऊयात एक आणि दोन इथे चार खांब घालून घ्यायचे आहेत तीन आता आपण शिंपलीची पहिली ओळख करणार आहोत ह्या पद्धतीने आपल्याला इथे ह्या आठ खांब इकडे आणि आठ खांब इकडे स्किप करून मध्ये चार खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पहिल्यांदा सात साखळ्या घालायच्या आहेत तीन चार पाच सहा आणि सात साखळ्या आता इथे आपल्याला आठ खांब स्किप करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ खांब या बाजूला आणि आठ खांब ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला स्किप करून इथे मधोमध चार खांब घालून घ्यायचे आहेत आपली शिंपलीची पहिली ओळ आपण सुरू करत आहोत एक दोन तीन आणि चार पुन्हा आपल्याला आता इथे सात साखळ्या घालायच्या आहेत सात सात साखळ्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने आपण इथून ते इथपर्यंत हे आपलं नववी शिंपली आहे ही आपण स्किप करणार आठ शिंपल्याना म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शिंपल्यांना आपण व्हाईटचं वर्क करणार आहोत ह्या शिंपलीला आपण काहीही वर्क कुठलंही वर्क करणार नाही आहोत आठ शिंपल्यांना आपण ही जी पहिली आपण घालतो आहोत व्हाईट कलरची चार डबल क्रोशेटची ती घालून घेऊयात अशा पद्धतीने मी इथे आठ शिंपल्यांना सेकंड राऊंडमध्ये आठ शिंपल्यांचं वर बेसिक वर्क सुरू करून घेतलेलं आहे हा आपली इथली व्हर्टिकल बॉर्डर झाली ही पहिली शिंपली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आपल्या इथे टोटल अठरा शिंपल्या झालेल्या आहेत त्या राऊंडमध्ये इथे नऊ आणि इथे नऊमध्ये मी हा मार्कर लावून घेतलेला आहे ही जी नववी शिंपली आहे ती आपल्याला स्किप करायची आहे आणि आठ शिंपल्यांना आपण हे वर्क करून घेतलेलं आहे आता आपल्याला नेहमी जसं इथे आपण केलं पहिल्या राऊंड पहिल्या शिंपलीच्या वर्कमध्ये तसंच करायचं आहे आता इथे आपण एक साखळी घालणार आहोत आणि इथून वर्क टर्न करून आता इथे चार आहेत मग आपल्या सेकंड राऊंडमध्ये आपण इथे आठ घेतले होते प्रत्येकातून दोन दोन चार खांबाच्या डोक्यावरून दोन दोन खांब तसे दोन दोन घ्यायचे आहेत मध्ये साखळ्या सहा घ्यायच्या आहेत असं करत राऊंड इथून ते इथपर्यंत पूर्ण करत यायचा इथे पुन्हा आल्यावर वर्टिकल बॉर्डरसाठी चार दोन दोन मध्ये दोन दोन साखळ्या घालायच्या मग तिकडून वर्क ह्या बाजूला टर्न करून घ्यायचं ह्या पद्धतीने प्रत्येकी एक 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 असं आठ खांब येतील तिसऱ्या राऊंडमध्ये चौथ्या राऊंडमध्ये आठाच्या डोक्यावरून दोन दोन म्हणजे सोळा खांब येतील आणि त्यानंतरच्या राऊंडमध्ये पाचव्या राऊंडमध्ये प्रत्येकी एक एक सोळा खांब येतील अशा पद्धतीने ही दुसरी शिंपलीची ओळ जी आहे पांढऱ्या रंगाची ती आपण पूर्ण करून घेऊयात ह्या रांगेत आपल्याला आठ शिंपल्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत पहिल्या राऊंडमध्ये आपल्या नऊ आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये ह्या रंगाने मी आठ शिंपल्यांचं वर्क पूर्ण करून घेणार आणि मग नंतर पुढचा राऊंड कसा करायचा ते तुम्हाला दाखवते हा राऊंड मी पूर्ण करून घेत आहे अशा पद्धतीने ही आपली दुसरी शिंपलीची ओळख पूर्ण करून घेतलेली आहे मी इथे आपल्या सात शिंपल्या झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आपले नऊ होते इथे आठ शिंपल्या झालेल्या आहेत आता हा पुढचा राऊंड मी इथे करायला घेतलेला आहे इथे आपल्या सात शिंपल्या बनणार आहेत ही आपली बॉर्डर झाली इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात ही एक शिंपली आपण इथे कोणतंही वर्क करणार नाहीत ही आपण पहिली इथे सोडली नववी शिंपली ही आठवी सोडली आता इथे सात शिंपले आपण करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात या सात झाल्या की नेक्स्ट राऊंडमध्ये आपण सहा करणार मग पाच चार तीन दोन एक इथे ऑरेंज रंग वापरला आहे ह्याच्या पुढची ओळ आपण व्हाईट रंगाने करणार आहोत त्याच्या पुढची ओळ पुन्हा ऑरेंज मग पुन्हा व्हाईट असं आपण करून हा राऊंड इथे एक येईपर्यंत पूर्ण करणार आहोत त्याच पद्धतीने आता ह्या बाजूचं वर्क करताना आपल्याला आपलं वर्क इथून इथे सुरू करायचं आहे ह्या बाजूने आपण सुरुवात करणार आहोत ही आपली नववी शिंपली आहे ही आपण स्किप करणार इथून आठ शिंपल्या ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सात आठ आठ शिंपले आपण इथे घालणार आहोत व्हाईटच्या आठ झाल्या की मग पुन्हा ऑरेंजच्या सात मग सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने हे आपण खाली घालून पूर्ण करून घेणार आहोत एकदा मी एका शिंपलीला एक रंग वापरला आहे दुसऱ्या ओळीला दुसरा, दुसरा वापरला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे एका रंगातही बनवू शकता जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तसं तुम्ही घेऊया तसं तुम्ही घेऊ शकता आता आपण हे पूर्ण करून घेऊयात आणि मग त्यानंतर बॉर्डर कशी करायची मधून आणि मग त्याला झुलते गोंडे कसे लावायचे ते बघूयात आपण हे आता सात सहा पाच चार तीन दोन एक असं उतरत्या क्रमाने आपण पूर्ण करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि त्यानंतर मग आपण पुढचं वर्क कसं करायचं ते बघूयात ह्या बाजूला सुरुवात करताना आपल्याला इथून ह्या बाजूला जायचं आहे ह्या बाजूने इकडे यायचं नाही आहे इथून त्या बाजूला जायचं आहे ही आपण आठ शिंपल्या करणार मग सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने ही आणि ही दोन्ही बाजू आपण पूर्ण करून घेऊयात आणि मग नंतर घोंडे लावायचे कसे ते बघूयात अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या तोरणाला शिंपल्या घालून घेतलेल्या आहेत आपण सुरुवातीला ऑरेंज कलरच्या अठरा शिंपल्या घातल्यात मग मधल्या दोन स्किप करून खाली आठ आठ सोळा घातल्या मग नंतर एक पुन्हा स्किप केली आणि ऑरेंज कलरच्या ह्या आपण इथे सात सात शिंपल्या घातल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आपल्या नऊ नऊ आहेत मग इथे आपण आठ केल्या इथे सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अशा करत आपण खाली खाली करत आलो इथे उंची मला ह्याची थोडी कमी वाटली म्हणून मी तीनचे दोन फेरे घेतले तीन एक दोन तीन एक दोन तीन असा दोनदा घेतला आहे दोन दोन वेळा घेतल्या आहे नाही तर ह्याची उंची अगदी एवढी थोडीशीच वाटली असती जी बरोबर वाटत नव्हती तोरणाच्या लुकला ते साजसं दिसलं नसतं म्हणून मग मी हे दोन दोन वेळा करून घेतलेलं आहे तीनचे दोन राऊंड घेतले आहेत आणि दोनचे दोन, दोन राऊंड घेतले आहेत जेणेकरून उंची जरा छान दिसावी आता आपल्याला हे इथे करताना आपण इकडून सुरुवात केली होती डावीकडून म्हणजे ह्या बॉर्डरपासून ह्या बाजूला आपण काम करता आलो प्रत्येक वेळेला आपण एक एक शिंपली स्किप केली कमी कमी केली अशा पद्धतीने ह्या बाजूची शिंपली आपण स्किप करायची इथून वर्क सुरू करायचं इथपर्यंत यायचं ही शिंपली स्किप मग इथून पुन्हा ह्या बाजूला वर्क टन करून शिंपली पूर्ण करून घ्यायची अशा पद्धतीने हे आपण आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने हे पूर्ण करून घेतलं ह्या बाजूला वर्क करताना आपण सुरुवात इथून केली ही मधली आठवी शिंपली इकडची आणि ही आठवी शिंपली इकडची आपण स्किप केली नववी शिंपली आणि मग इथून आपण सुरू केलं ह्या मधल्या आपण शिंपल्या स्किप केलेल्या आहेत आणि इथ ह्या बाजूचं वर्क करताना आपण इथून सुरुवात करायची नाही इथून ह्या बाजूला जायचं आहे सुरुवात सुरुवात करताना ह्या अशा पद्धतीने आपण इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ घालून घेतल्या शिंपल्या मग नंतरच्या लेवलला सात नेक्स्ट राऊंडला मग सहा पाच चार, चार तीनचे आपण दोन दोन फेरे घेतलेले आहेत दोनचे दोन घेतले आहेत आणि एकचा एक, एक शेवटचा फेरा घेतल्या अशा पद्धतीने हे आपण पूर्ण करून घेतल्या आता आपण ह्याला बॉर्डर कशी करायची आणि मग झुलते गोंडे लावणार आहोत आपण ह्याला ते कसे लावायचे जेणेकरून ह्याचा लुक अतिशय सुंदर दिसून येईल ते बघूयात आपण सुरुवात करूयात बॉर्डर कशी करायची ते बघूयात आपण बॉर्डर कशी करायची ते बघूयात या बाजूने सुरुवात करते आहे मी ही जी आपली ऑरेंज कलरची शेवटची शिंपली आहे या शिंपलीची जी शेवटची लाईन आहे पाचवी लाईन तिथे या शेवटच्या खांबाकडे आपण एक असा स्लीप स्टिच घालून घेऊयात आणि इथून आपण पंधरा साखळ्या घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आता तिथून झाल्यानंतर त्याच्यावरची शिंपलीही आहे आपली पांढरी आपण इथूनही अटॅच इथे करणार आहोत ह्या शिंपलीकडे ह्या अशा पद्धतीने इथे आपण पुन्हा एक असं स्लिप स्टिच घालून घेऊया सिंगल क्रोशेट असं घालून घेऊयात पुन्हा पंधरा साखळ्या घालूयात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता आपली पुढची शिंपली आहे ही ऑरेंज आपली आता शिंपलीला आपण हे असे इथे जोडून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा झाल्या ही पुढची शिंपली व्हाईटवाली शिंपली आहे आपली इथे हे जे शे शिंपलीची शेवटची पाचवी लाईन आहे ह्या पहिल्या खांबाकडे आपल्याला इथे फक्त असं स्लीप जी घालून अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वरपर्यंत आपण पूर्ण करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे इथून इथपर्यंत हे असं वर पूर्ण केलेलं आहे इथं आता ह्यामध्ये जे आपण दोन शिंपल्या सोडलेल्या आहेत तेव्हा आपल्या तिथे आपल्याला इथे ह्या दोन शिंपल्यांच्यामध्ये आपल्याला आता हे असं अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपले जे साखळीचे वर्क आहे ते वरच्या बाजूने खाल वरपासून खालपर्यंत आपल्याला घालायचं आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता इथून ही जी खालची व्हाईटवाली आपली शिंपली आहे ह्याच्या खालची इथे आपल्याला हे असं अटॅच करायचं आहे त्यानंतर ह्याच्या खाली इथे अशा पद्धतीने हे आपल्याला खाली 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 असं पूर्ण करून घ्यायचं आहे जसं आपण ह्या बाजूला केलेलं आहे आपलं साखळीचं वर्क त्याच पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने ही ते वर्क पूर्ण करून घ्यायचं आहे ते आपण पूर्ण करून घेऊयात मग इथे आपल्याला खांब घालायचे आहेत जेणेकरून ही साखळी अगदी लूज होणार नाही व्यवस्थित घट्ट राहील ते कसं करायचं तेही आपण बघूयात अशा पद्धतीनेही आपण पहा बॉर्डर घालून घेतलेली आहे तिथून ते वरपर्यंत आणि वरपासून खालपर्यंत इथे आता इथून आपल्याला वरच्या बाजूला प्रत्येकी चौदा चौदा खांब ह्या साखळ्यांच्या गॅपमध्ये घालून घ्यायचे आहेत हे इथे आपलं शेवटचं साखळीचं वर्क आपण जॉईन करून घेतलं तर इथे आपण असं एक सिंगल क्रोचेट घालून घेऊयात आणि दोन साखळ्या घालूयात आता इथे आपण टोटल चौदा खांब घालून घेऊयात चौदा डबल क्रोशेट घालून घेऊयात दोन झाले तीन चार पाच सहा अशा पद्धतीने मी इथे हे पंधरा डबल क्रोचेड घालून घेतलेले आहेत ह्या साखळीच्या व जो आपण वर्क करून घेतलेला तिथे मी पंधरा डबल क्रोचेट घातले आहेत आता आपल्याला नेक्स्ट साखळीचं जे वर्क केलेलं आहे तिथे डबल घालायचं घालायचे आहेत आधीमध्ये मी दोन साखळ्या घालून घेते आणि इथून आपण पुन्हा पंधरा डबल क्रोचेड घालून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीने हे आपण पूर्ण करून घेऊयात पंधरा डबल क्रोचेड घालायचे मध्ये दोन साखळ्या घालायच्या आहेत अशा पद्धतीने इथून ते त्या बाजूलाही आपण पूर्ण करून घेऊयात आपलं वर्क मग गोंडे कसे आणि कुठे लावायचे ते बघूयात प्रत्येकी पंधरा डबल क्रोचेट साखळीच्या वर्कवर घातलेले आहेत आणि मग दोन साखळ्या घातलेल्या आहेत आणि नेक्स्ट चेन स्पेसमध्ये पुन्हा आपण पंधरा डबल क्रोचेट फिफ्टीन डबल क्रोचेट घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण आपली ही पंधरा पंधरा खांब घालून बॉर्डर क्रिएट करून घेतलेली आहे भरीव असा लुक आलेला आहे त्याला अशा पद्धतीने आपण पूर्ण केलं आहे आता गोंडे कसे लावायचे ते बघूयात गोंडे लावायला सुरुवात करूयात हे इथे आपली पहिली ऑरेंज शिंपली आहे ह्या इथे या, या वर्ककडे मी इथे माझा पहिला या पहिल्या खांबाचे शेजारी इथे मी माझा पहिला गोंडा लावून घेणार आहे ही ऑरेंज चिंपलीची शेजारी मी इथे हा पांढरा गोंडा लावून घेत आहे अशा पद्धतीने क्रोशाच्या मदतीने असं खेचून घेतलं आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळा गाठ मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा चौल नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा आपला इथे पहिला गोंडा लावून झाला आता इथे आपण व्हाईट शिंपलीकडे ऑरेंज कलरचा गोंडा लावून घेऊयात तो लावताना ही जी साखळी आहेत ही पहिली साखळी जे दोन साखळे आपण घालून घेतलेल्या ती आणि फाउंडेशन चेन ह्या दोन्ही आपल्याला आतल्या बाजूला लपवून घ्यायच्या आहेत त्या करताना असं करायचं आहे वर्क असं असं आतमधल्या बाजूला घेऊयात ह्या अशा पद्धतीने आणि आपली क्रोशा हा जो पहिला खांब आहे इथला इथे अशी घेऊयात ही ही साखळी जी फाउंडेशनची आहे ती आणि ह्या दोन साखळ्या हे ही असं आत घेऊयात आपण तिन्ही एकत्र आहे आपल्याकडे इथे आणि आता गोंडा आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे तर हे गोंड्याची जी ही दोर आहे एका बाजूची कोणतीही दोर ती आपण अशी आत खेचून घेऊयात हा जो पहिला खांब आहे आपल्या इथे ह्या दोन खांबांच्यामध्ये आपण हे दोन खांबांच्यामध्ये आपण क्रोशा इन्सर्ट केलेली आहे ही पहिली साखळी जी फाउंडेशन चेन आहे आणि ही दोर दोन साखळ्या आपण घातल्या त्या सगळ्या आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत आपण डोराची ही बाजू घेऊया ह्या अशा पद्धतीने ह्या दोन खांबांच्या मध्ये मी हे गोंड्यांचा जो दोर आहे एका बाजूचा तो आणला आहे आणि हे दोन्ही जे साखळ्यांचे जे गॅप आहेत जे दिसता आहेत आपल्याला ते आपल्याला असे बंद करून घ्यायचे आहेत म्हणजे तिथे जो पोकळी ही जी दिसते आहे ह्या अशा पद्धतीची ती आपल्याला दिसणार नाही ह्या अशा पद्धतीने आपण अशी गाठ मारली की हे पहा हे इथे असं भरीव वर्ग दिसून येईल कुठेही असा पोकळपणा जाणवणार नाही हे इथे बघा हे असं पोकळ दिसतं आहे आपल्याला ही पोकळी आपल्याला बंद करायची आहे त्यासाठी हे आपण असं करून घेतलेलं आहे इथे एक गाठ मारून घेऊयात पुन्हा एक दाखवते कसं लावलेलं ला आहे ते एक दोन गाठ मारून घेऊयात आता इथे ऑरेंज पाकळी आहे ऑरेंज शिंपली आहे तिथे मी पांढरा गोंड लावणार आहे ह्या अशा पद्धतीने इथे हे आपण असं मागच्या बाजूला टर्न करून घेऊयात हे जो आपला खांब आहे पहिला आणि दुसरा खांब त्याच्यामध्ये अशी क्रोशा मी इन्सर्ट केली आहे पहा आणि ही जी दोन्ही साखळ्या आहेत ह्या अशा अशा घेतलेल्या आहेत क्रोशा माझी ह्या साखळ्यांच्या खालच्या बाजूला आहे हा जो गोंडा आहे त्याचा ह्या बाजूचा दोर आपण एक घेतलेला आहे आपल्या हातात आणि हा दोर असा इथून आपण ओढून काढणार आहे आणि मग अशी गाठ मारणार आहे गाठ मारताना हे पहा हे दोन आ, शिंपलीचं पहिली ही जी पहिला खांब आणि दुसऱ्या खांबाच्या मधल्या गॅप आणि ह्या दोन्ही साखळ्या आपण ह्याच्यात हे अशा बंद करून घेणार आहोत ह्या अशा पद्धतीने ह्या अशा पद्धतीने पहा एक गाठ अजून मारून घेऊयात हे पहा हे जी पोकळी आहे आपली ही अशी इथे जी दिसते आहे ती इथे दिसणार नाही अजून एक दाखवते आणि मग मी बाकीचं वर्क पूर्ण करून घेते हा आता पांढरा शिंपलीकडे मी ऑरेंज गोंडा लावून घेते आहे हे असं टर्न करून घ्यायचं म्हणजे गाठ मागच्या बाजूला येईल पहिला आणि दुसरा खांब आपल्या शिंपलीचा जो इकडून आहे तिथे आपल्याला आपली क्रोशा अशी इन्सर्ट करून घ्यायची आणि हे जे दोन साखळ्या आहेत ही आणि ही साखळी जी आपली फाउंडेशन चैन होती आणि पंधरा खांब घातल्यानंतर आपण ज्या दोन साखळ्या घातल्या त्या ह्या दोन्ही माझ्या क्रोशाच्या वरच्या बाजूला साखळ्या आहेत क्रोशा खाली आहे आता खालच्या बाजूने ह्या हे जे गोंड्याला लावलेला दोर आहे तो आपण असा खेचून घेऊयात या अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचा हा दोर आहे त्याने अशी गाठ मारून घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीने गाठ नंतर अजून तुम्ही व्यवस्थित मारून घ्या या अशा पद्धतीने हे पहा हा जो मधला गॅप आहे ही जी पोकळी आहे ती दिसत नाही भरीव दिसतं आहे वर्क अशा पद्धतीने आता इथे पांढऱ्या शिंपलीकडे मी ऑरेंज गोंडा लावला आहे आता ऑरेंज शिंपलीकडे मी पांढऱ्या गोंडा लावेन मग इथे ऑरेंज इथे पांढरा अशा पद्धतीने वाईस वर्षा जिथे ऑरेंज शिंपली असेल तिथे पांढरा गोंडा लावून घेऊयात आणि पांढरी शिंपली आहे तिथे ऑरेंज गोंडा लावून घेऊयात आपण अशा पद्धतीने हे पूर्ण करूयात मग आपल्या ह्या तोरणाला फायनल लुक कसा आला आहे तेही बघूयात तत्पूर्वी इथे पण आपण एक एक गोंडा लावून घेऊयात ह्या इथे शिंपलीकडे एक इथे लावून घेणार आहे मी व्हाईट कलरचा मी इथे एक गोंडा लावून घेईन आणि इथे मध्ये मी एक ऑरेंज गोंडा लावून घेईन म्हणजे इथे देखील भरलेलं दिसेल अशाच पद्धतीने समोरच्या बाजूलाही मी इथे गोंडे लावून घेईन मी हे पूर्ण गोंडे लावून घेते मग आपल्या तोरणाचा फायनल सुंदर असा लुक जो आलेला असेल तो तुम्हाला दाखवते सो अशा पद्धतीने आपलं हे सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे शिंपलीचं तोरण तयार आहे गोंडे लावून झालेले आहेत अतिशय सुंदर दिसत आहे या अशा पद्धतीने गोंडे आणि गोंड्यांच्या शेजारची बॉर्डर याच्यामुळे ते अतिशय खुलून दिसत आहे जर तुम्हाला हे तोरण हे व्हिडिओ ट्युटोरियल आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनही जरूर सिलेक्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद